हाय हॅलो, नमस्कार. मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व, नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आता ना आम्ही पुणे स्टेशनवरती पोहोचलो होतो. आता इथून आपला प्रवास जम्मूला जाण्यासाठी सुरू होणार होता. आणि आम्हाला ना किमान जम्मूला जाण्यासाठी 3 दिवस तरी आरामात लागतात, 2 रात्री आणि 3 दिवस. तर आता आपला 1 दिवस संपला होता. आता मला वाटतं संध्याकाळचे 4 वाजले होते आणि आपली ट्रेन पोहोचली होती पुणे स्टेशनवरती. त्याच्यानंतर आपल्याला जम्मूची ट्रेन आली आहे. आणि आता सामान वगैरे बघा इथं ठेवायचं चालू होतं, बॅगा वगैरे आतमध्ये घेतल्या. आणि जे आपलं पोत्यातून बोरीतून किंवा पोत्यातून सामान आणलं आहे ना ते सर्व वरती चढवायचं होतं. कुली वगैरे होता, कुली म्हटला मी आतमध्ये बसवून देतो. त्यानं सामान वगैरे सगळं आतमध्ये बसवून दिलं. आणि त्याच्यानंतर इथं बॅगा वगैरे आता लावून घेऊया. आणि सीट ना ह्यावेळेस आपल्या वरती मिळाल्या होत्या सगळ्या सीट, कारण तिकीट आपलं तात्काळ असल्यामुळं सीट आपल्या मनासारख्या काही मिळाल्या नव्हत्या. चला म्हटलं काही नाही, कारण ह्यावेळेच्या आपल्या ज्या सीट केल्या होत्या ना त्या आमच्या कन्फर्म झाल्या नाही, त्यामुळे यायच्या आधी आम्हाला तात्काळमध्ये वगैरे सीट करून यावं लागलं. आणि आता इथं बॅगा कशा लावणार काय, कारण सर्वांच्या बॅगा इथं बसवायच्या असतात, आपल्याच फक्त बसवून चालणार नाही. आणि इथं आता मी जागा करत होते की कसं कुठं बॅगा वगैरे बसवल्या जाते. चला तर आता बघूया बॅगा वगैरे कशा बसवायच्या. आणि त्याच्यानंतर ना आम्ही थोडंसं जेवण वगैरे घेतलं, जेवण काय घरातूनच आणलं होतं ना तेच खाल्लं होतं. चला आता इथं आता झोपायची तयारी चालू झाली आहे. आणि वरती सीट होती, ह्या साईडला एक होती, अशा 3 सीट होत्या. तर आता एका साईडला कुर्नाला वगैरे घेऊन मी झोपलो होतो, फौजीवरती झोपले. आणि दुसऱ्या साईडला अर्ण वगैरे झोपला, कारण ह्यावेळेस सीटा सगळ्या वरती असल्यामुळं असं ॲडजस्ट करून घ्यावं लागलं होतं. चला म्हटलं काही नाही होऊन जाईल, कारण दिवसभर कसं खाली बसलं तर चालतं, पण संध्याकाळच्या वेळेस झोपायला वगैरे वरतीच गेलं पाहिजे आपापल्या सीटवरती. आणि थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम येतो, वरती सीट असली ना मुलांना वगैरे थोडं खेळायला मना आहे इकडं, असं थोडं प्रॉब्लेम येतातच. पण काय करणार, ह्यावेळेस ना आपल्या सीटाच अशा होत्या. मला तरी खूप टेन्शन येतं वरती सीट असली ना, खाली सीट असलं की झोपायला मना आहे काही वाटत नाही. आणि आता इथं बघा सकाळ सकाळची वेळ आहे, निवांत झोप वगैरे झाली आणि सकाळी आपल्या परत प्रवास सुरू, रात्रभर प्रवास सुरूच होता. आणि आता इथं बघा शूट घेतलं होतं सकाळी, वातावरण बाहेर छान होतं. आणि इकडं पण अजून पावसाळा एवढा नव्हता, आपल्या महाराष्ट्रात पाऊस होता पण इकडं अजून पाऊस वगैरे काही चालू नव्हता, ढग तरी आले होते. चला मग आजचा दिवस कसा आहे बघूया. आणि सकाळचं उठलो मी आणि इथं बसले होते. फौजी म्हटले मी चहा वगैरे घेतो, तोपर्यंत बसा ब्रश वगैरे करीन. आता फौजींचा वगैरे ब्रश चालू होता. आणि आता इथं चहा वगैरे झाल्यानंतर दुपारी परत आम्ही नाश्ता वगैरे काही केला नाही, चहा बिस्किट हेच खाल्लं होतं. आणि दुपारी इथं जेवण मागवलं होतं, आपलं ट्रेनमधलं जेवण आहे, इथं बाहेर वगैरे काय जेवण घेता येत नाही, काय असेल ते सगळं ट्रेनमधूनच घ्यावं लागतं. तर बघा हे असं होतं जेवण, भात डाळ भाजी आणि ह्या पॅकेजमध्ये ना चपात्या वगैरे होत्या. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू. दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर आराम केला, व्हिडिओ वगैरे काही घेतला नव्हता. आणि आता संध्याकाळचे ना 5:30 वाजले होते. आणि इथं डोमिनोज पिझ्झा वगैरे ऑर्डर केला होता. पिझ्झा वगैरे मिळतो आम्हाला माहीत नव्हतं, आमच्या सीटच्या साईडला होते ना जे पॅसेंजर ते बोलले पिझ्झा वगैरे डोमिनोजचा येतो, तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आम्ही पण ह्यावेळेस केला होता पहिल्यांदाच, पण छान वाटलं. आणि जेवण वगैरे नव्हतं मिळत, फक्त पिझ्झा म्हणा बर्गर हे सगळ्या गोष्टी मिळत होत्या. तर इथं आम्ही पण ट्राय केला आहे, मागवला आहे, तर खूप छान होता, एकदम गरम पण होता, टेस्टी पण होता. म्हटलं चला बरं झालं, मुलांना ना काय देणार, एकतरी दूध वगैरे मिळत नाही ट्रेनमध्ये, आणि माझ्या दोन्ही मुलांना दूध प्यायची सवय आहे. संध्याकाळच्या वेळेस 5 वाजले 4 वाजले की दूध वगैरे त्यांना आठवण येते. तर म्हटलं चला भारी झालं, पिझ्झा वगैरे मुलांसाठी काहीतरी.
आता ना संध्याकाळ होत आहे आणि आता मथुरा स्टेशन आलं होतं आणि फक्त ना ट्रेनमध्ये बसलं की तास मोजायचं आता किती वाजले कोणतं स्टेशन आलं, कारण लवकर टाईमच जात नाही ट्रेनमध्ये, खूप कंटाळा येऊन जातो. पण काय करणार, आपला प्रवासच आहे एवढा लांबचा तर तो घेतलाच पाहिजे. आणि रात्र झाली ना असं वाटतं हां चला आता झोपून घेऊया, लगेच सकाळ होईल. सकाळ परत झाली की असं वाटतं कधी दिवस जाणार कधी रात्र येणार, कारण ट्रेनमध्ये बसायला ना खूप कंटाळा येतो. एक दोन तास म्हणा किंवा थोडं छान वाटतं, पण असं 1-3 दिवस थांबायचं तर खूप अवघड वाटते. चला काही नाही, आपला आहे प्रवास एवढा लांबचा तर केलाच पाहिजे. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू. आता संध्याकाळचं जेवण आलं होतं. संध्याकाळच्या जेवणामध्ये सलाद, रायता, डाळ, भात, 2 प्रकारच्या भाज्या, चपाती आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन वगैरे, रसगुल्ला वगैरे दिलं होतं. छान होतं जेवण. जेवण वगैरे केलं नंतर आराम केला. आता सकाळची वेळ होती आणि सकाळी थोडा वेळ म्हणजे जास्त वेळेस आराम केला, लवकर उठलोच नाही, कारण उठून करणार तरी काय, आपल्याला उतरायचं नव्हतं. आम्हाला तर उतरायचं होतं 12 पर्यंत, तर आम्ही म्हणजे जास्त वेळ झोपलो होतो, 8-8:30 पर्यंत झोपलो. आणि बाहेर बघा इकडं ना पाऊस चालू होता आणि त्याच्यानंतर हे पठाणकोट वगैरे स्टेशन आलं होतं आणि ह्याच्यानंतर थोडा वेळानं आपलं पण स्टेशन येणार होतं. कुणाल वगैरे पण उठला होता छान, आता त्याचं बाहेर खिडकीतून बघायचं चालू होतं. छान त्यांची झोप वगैरे झाली होती. आणि ट्रेनमध्ये पण मी जास्त मुलांना ना लवकर उठवतच नाही की एवढ्या वेळ झोपायचं, एवढं झोपून घ्या. उठलीत की खूप दमवतात, हे दे खायला ते दे खायला. आणि ट्रेनमध्ये कसं सगळ्या गोष्टी नसतात, त्यामुळे त्यांना द्यायचं तरी काय, त्यामुळे झोपलेली छान आहेत. छान दोघांची झोप झाली होती. त्यानंतर बघा इथं आमचा गरमागरम चहा आला होता आणि हा ट्रेनचा चहा आत्ता जरी आटला तर असं नको वाटतं, कारण गोड पण नसतो आणि एवढा टेस्टी पण नसतो. पण आपल्याला सवय आहे सकाळचा चहा वगैरे घ्यायचं, तर मग मन होतं चला सकाळी चहा घेऊया. इथं आमच्या फौजींचा आणि माझा आता चहा घ्यायचं चालू आहे. चला मस्त चहा घेऊया आणि सकाळची म्हणजे दिवसाची सुरुवात करूया. आणि इकडं पठाणकोट साईडला वगैरे ना पण खूप असा पाऊस पडला होता आणि इथं पण पेरणी वगैरे चालू झाली होती. मी खिडकीतून बाहेर बघितलं तर ह्यांच्या इथं ना पेरणी वगैरे करण्याची पद्धत थोडी वेगळी होती. म्हणजे माहीत नाही त्यांनी काय लावणार होते, मला वाटतं भात वगैरेच लावणार असतील. आणि त्यांनी ना पूर्ण शेतामध्ये पाणी असं नाही का म्हणजे पाणी एकदम भरून ठेवले होते. शेत पूर्ण चारी बाजूने त्याला हे करून चिखलाचं असं बांध वगैरे बनवून ना पाणी भरून ठेवलं होतं. मी म्हटलं ह्याच्यामध्ये भात वगैरेच लावणार असतील आणि थोडं वेगळं वाटलं, कारण आमच्या साईडला ना भात वगैरे एवढं पिकत नाही, त्यामुळं मला माहीत नाही भात कसं लावतात. हे बघा अशा प्रकारे शेतामध्ये ना पूर्ण पाणी केलं होतं. बाकी साईडला पाणी नव्हतं, पण जिथं त्यांनी मला वाटतं भात वगैरे लावायचं असेल ना तिथं पूर्ण पाणी सोडलं होतं शेतामध्ये. बघायला थोडं वेगळं वाटलं गोष्टी, पण छान आहे, नवीन राज्य नवीन बघायला मिळालं काहीतरी. आणि मला फौजी म्हणत होते इथं नाही नी भात वगैरे लावणार असतील, त्यामुळे त्यांनी असं पाणी वगैरे त्याच्यामध्ये साठवून ठेवलं आहे. आणि इकडल्या शेती थोड्या वेगळ्या प्रकारे असतात, खूप मोठमोठ्या शेत असतं आणि आपल्यासारखा ऊस वगैरे इकडे जास्त काही दिसत नाही. मला वेगवेगळ्या प्रकारची पिकं वगैरे आहेत इकडं, ऊस जास्त बघायलाच मिळत नाही, कमी प्रमाणात आहे ऊसाचं इथं. तर बघूया आता कुठे दिसतोय का ऊस. आणि बाकी तो काय ना काय तर शेतीत चाललं होतं लावायचं. तर बघा असं ना जागोजागी त्यांनी पाणी शेतामध्ये असं पाणी भरून ठेवलं होतं. चला बघा मग कसं आहे. आता इथं फायनली 3 दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही जम्मू स्टेशनवरती पोहोचलो.
आणि आता सामान आपलं खूप होतं, त्यामुळं कुली वगैरे बोलवला होता फौजीनी, तर सामान कसं न्यायचं काय आणि आपली गाडी पण आली होती हे सगळं फौजी त्या कुलीला समजून सांगत होते. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र.